निश्चितच वैभव, आनंदाच्या आणि उत्साहाच्या प्रतिक्रिया आहेत. मातोश्रीच्या बाहेरचं हे वातावरण, तर शिवसेना भवन बाहेरचं वातावरण जाणून घेण्यासाठी अभिषेक मुठाळकडे जाऊयात. अभिषेक. बरोबर आहे कविता. साधारणपणे मी आता सध्याला हे शिवसेना भवनाबाहेर आणि आपण गर्दी बघू शकता. मोठ्या प्रमाणात सध्याला इथे आपल्याला गर्दी बघायला मिळत आहे. एकूणच फटाके फोडलेले आहे, ढोल ताशांचा गजर इथे आपल्याला बघायला मिळालेला आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते इथे आपल्याला जल्लोष साजरा करताना बघायला मिळत आहेत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, एकूणच मोठा विजय म्हणावा लागेल. सगळ्यात प्रथम मी न्यायदेवतेला धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांनी योग्य न्याय केलेला आहे आणि मी आता इथे आनंदाचा गगनात मावणार असं झालं आहे आम्हा सगळ्यांनाच. आणि मी इथं सांगू इच्छिते की हा जो मेळावा आहे, दसरा मेळावा, हा निष्ठावंतांचा असतो, गद्दारांचा नसतो. मी इथे एवढंच बोलेल. अरे आवाज आपल्यासोबत विनायक राऊत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करू. शिंदे गट जे आहे ते आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत, काय प्रतिक्रिया? ह्या देशामध्ये आजही न्यायदेवता जागी आहे आणि सत्याचा न्याय करण्याचं ठिकाण म्हणजे न्यायालय आहे, ते आज मुंबई उच्च न्यायालयाने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे सर्वच खोक्याने होतं असं नाही आहे, तर न्यायाने सुद्धा कसं चालतं आपला देश हे आज मुंबई उच्च न्यायालयाने दाखवून दिलेलं आहे. तरी बाळासाहेबांच्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.